त्यानंतर पुढची एक ब्रेकिंग बातमी, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलेलं आहे. कारण देवेंद्र फडणवीस आणि अशोक चव्हाण हे नांदेडमध्ये एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले. नांदेडमध्ये मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळेला अशोक चव्हाणांनी हजेरी लावली. फडणवीस आणि चव्हाण यांना एकाच व्यासपीठावर पाहून चव्हाण हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलेलं आहे. त्यानंतर पुढची एक ब्रेकिंग बातमी, फडणवीसांच्या समोरच तरुणांवर लाठीचार्ज करण्यात आलेला आहे. पोलीस भरतीवरून तरुणांनी घोषणाबाजी केलेली आहे आणि पोलीस भरतीवरून तरुण आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. फडणवीसांचा तरुणांसोबत संवाद झालेला आहे. नांदेडमधील मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमानंतर पोलिसांकडून तरुणांवर सौम्य लाठीचार्ज करण्यात आलेला आहे. ही थेट दृश्य आपण बघतोय. काही वेळापूर्वीची ही दृश्य आहेत.